नमस्कार शीतल रेसिपी बीड मध्ये आपले स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राइब केले नसल्यास सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक जरूर करा, जेणेकरून चॅनलवर आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल। व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका। हाय फ्रेंड्स, मी शीतल वारे। तर शीतल रेसिपी मध्ये आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तांदळाची पौष्टिक खीर। पाहूया खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य। तांदूळ 100 ग्रॅम, दूध 1 लिटर, साखर 100 ग्रॅम, खोबऱ्याचा कीस 50 ग्रॅम, विलायची 5 ते 7, तूप 3 पळी। तर ही तांदळापासून बनवली जाणारी खीर खाण्यासाठी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत खूप पौष्टिक असते। तर चला खीर बनवूया। प्रथम एक बाऊल घेतलेला आहे, या बाऊलमध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यावायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने मी हे तांदूळ घालून घेतलेले आहेत या बाऊलमध्ये, आणि आपल्याला हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे अर्धा तास भिजत घालायचे हे तांदूळ। अर्ध्या तासानंतर एक मिक्सरचं भांडं या ठिकाणी घेतलेलं आहे, त्याच्यात हे अर्ध्या तासानंतर भिजलेले तांदूळ घालून घ्यायचे। छान प्रकारे भिजलेले आहेत हे तांदूळ। सर्व तांदूळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत व त्याच्यासोबत विलायची टाकायची। तांदूळ व विलायची एकदम बारीक करून घ्यावायचे आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण चांगल्या प्रकारे बारीक झालेलं आहे। आता गॅस पेटवून पातेले ठेवलेले आहे, त्या पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया व या तुपामध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा कीस टाकून चांगल्या प्रकारे हलवत राहायचं आहे, जेणेकरून याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हा कीस भाजून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपला तांबूस कलर आलेला आहे खोबऱ्याला। तर याच्यामध्ये खिरीचं सारण आपल्याला घालून घ्यावायचं आहे, तांदूळ आणि विलायची। याच्यानंतर आपल्याला दूध घालायचे, सतत हे मिश्रण हलवत राहायचे जेणेकरून याच्या गाठी बनणार नाही, तोपर्यंत हे चांगल्या प्रकारे मिश्रण हलवायचे। मंद आचेवर ठेवायचं आहे आता ही खीर। याच्यानंतर आपल्याला या खिरीमध्ये साखर घालून घ्यावायची आहे। आता खीर मंद आचेवर 10 मिनिट शिजवत ठेवूया। 10 मिनिटानंतर अशा पद्धतीने आपली ही खीर शिजलेली या ठिकाणी दिसेल। खायला अतिशय पौष्टिक अशी ही खीर आहे, एकदम मस्त शिजलेली आहे। मित्रांनो, माझी रेसिपी आवडलीच असेल मग लाईक व शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद।